आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. समीर दादा, परवा कलाना टाकायचं एक ऑर्डर पाठवायचे. पाठवू की त्याच्या एवढं? हो, पण त्यांच्या बरोबर कुणीतरी जायला पाहिजे. या आधी गेलोय ना मी, मीच जाईन. वेडा झालायच का? नुकतंच लग्न झालंय तुझं, काय गरज नाही. तर मग काय करायचं? मी बघतो काय करायचं. पुढचे काही दिवस मी किंवा आपल्यातलं दुसरं कोण बाहेरची ऑर्डर बघत. साहेब काय आता बाहेर देशात जाणार आहे आणि एकदा का गेले की 10-10 दिवस दिसणार नाही. काय सांगता साहेब, बाहेरच्या देशात जाणार आहेत? मग श्रीमंत घरची मुलगी सून म्हणून घरात आणली आहे. आता बायको म्हणाली की आपण बाहेर देशात जाऊया तर साहेब तर होच म्हणणार ना. साहेबांना जावंच लागेल, आपल्यासारख्याच बाबा काम नाही ते. दादा, मला कळतंय तू माझी मस्करी करतोयस ते, पण आता इतक्यात लगेच कुठेही ट्रीपला जायचं माझा काहीच प्लॅन नाहीये. त्यामुळे या आधी जी कामं मी इथे करत होतो ती मीच करत राहील. त्यांना सांगा माल लोड करून ठेवायला, परवाच्या ऑर्डरला मीच जाईन. बर. हा बोल अमृता. आकाश, बाबांनी आपल्याला हनीमून पॅकेज गिफ्ट केलंय. आपल्याला परवा युरोपला निघायचंय. परवा? हो ना. अरे त्यांनी ना तिकीट्स वगैरे सगळे बुक करूनच डायरेक्ट गिफ्ट केलं. आपल्याला फक्त आज आणि उद्या थोडी शॉपिंग करावी लागेल आणि परवा रात्रीच्या फ्लाईटनी डायरेक्ट युरोप. ठीक आहे अमृता, मी करतो तुला कॉल थोड्या वेळाने. हा बाय बाय. काय रे, काय झालं? ते अमृताच्या बाबांनी युरोप ट्रिपचं पॅकेज गिफ्ट केलंय आम्हाला. परवा फ्लाइट है. वाह, मज्जा है बाबा. श्रीमंत सासरे मिळालेत म्हटल्यावर काही टेंशनच नाही. आमच्या सारखं असत तर कळलं असत पैसे जोडून जोडून बायकोला फिरायला घेऊन जाणं किती कठीण असत. ते या सगळ्याला किती कष्ट करावे लागतात हे कळलं असत. लक्कीच बाबा तू. अरे आवा, काय ग, कशी गेली युनिट टेस्ट तुझी? अरे आता काय झालं? हिला काय ग, तोंड पडायला काय झालं? हा, ही खाली काय झालंय? काय झालं का? इकडे इकडे काय झालं? युनिट टेस्ट होती तुझी? आजचा पेपर कठीण होता का? बाबा मी फेल होणार आहे या युनिट टेस्ट मध्ये. अरे असं कस? अग, अभ्यास तू इतका छान केला होतास तू. अभ्यास केला होता मी, पण सगळं चुकीचा. म्हणजे? म्हणजे मी ज्या चॅप्टर्सचा अभ्यास करून गेले ते नव्हतेच या टेस्टला, दुसरेच होते. अरे देवा. वा छान. अग युनिट टेस्ट मध्ये कोणते चॅप्टर्स येणार आहेत ते बघून अभ्यास करायचा ना. वृंदा, लगेच ओरडू नकोस ग तू. शांत शांत. ए आबा, इकडे इकडे बघ. अगं वेडे, तू मुळात हुशार आहेस जग, पण तू त्या पोर्शनचा अभ्यास केला नाहीस म्हणून तुला पेपर कठीण गेलाय, हो की नाही? शांत, पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घे. अशा छोट्या मोठ्या चुका होतच असतात. बर बर, मला सांग एक आहे, तुझी फायनल परीक्षा होती का? मला सांग. नाही ना? हा मग काय, मग एवढं जीवाला लावून घ्यायची काहीच गरज नाही. असं नाही बाबा, पण मला चांगले मार्क्स मिळून लवकरात लवकर तुमचा आधार व्हायचा. अशा छोट्या मोठ्या चुका करत राहिले तर नापास होत राहील.
कुठल्याही परिस्थितीत मला तुमच्यावर ओझ नाही व्हायचं. वेडीस का तू ओकरू ग माझ. अग स्वतःच्या मुली वडिलांना कधी ओझ होतात का मला सांग. तुम्ही पाचही मुली माझ्यासाठी कधीही ओझ नव्हतात आणि कधी ओझ होणार नाहीत यापुढे सुद्धा, कळलं का? आणि एक लक्षात घे, अगं कुठलाही माणूस दरवेळेला फेल होतो का मला सांग, सतत सतत फेल होतो. हा, काहीतरी एकदा होणार फेल, पण जी चूक होते त्या चुकीतनं काहीतरी तो बोध घेतो आणि आपली चूक सुधारतो आणि पुढे जातो, है की नाही? तू सुद्धा ते जे काही तुझ्याकडनं झाली आहे छोटी चूक ती पुन्हा होणार नाही अशी कुणगाट मनाशी बांधायची आणि पुढच्या परीक्षेत पुढे जायचं, है की नाही? आणि काय फायनल परीक्षा आहे का मग? पुढे मैदान पुढे शाळी. आपण नको जाऊया युरोपला. काय? अरे पण का आकाश, तिकीट्स वगैरे ऑलरेडी सगळं बुक झालंय आणि आता आपण जायचंच नाही. बघा मृता, दुकानात ऑलरेडी माझी काही ठरलेली काम आहेत, आपण असं अचानक निघून गेलो तर ती कामं मला अर्धवट ठेवावी लागतील. अरे मग ठीक आहे ना, तुझ्या युरोपला जाण्याने काही कामं अर्धवट राहणार नाही. समीर दादा तो मॅनेज करेल. अरे पण मला सगळा लोड नाही टाकायचा त्याच्यावरती, पण त्याची त्याची वेगळी कामं असतात दुकानात. मुळात अमृता, आपल्यावरती तुझ्या बाबांनी इतका खर्च करणं हे मला नाही पटलेलं. आकाश अरे असं काय म्हणतोय, बाबांसाठी तू परका आहेस का? हो हो अमृता, हे बघ तू बोलतेस ना ते सगळं बरोबर आहे, ठीक आहे, पण हे सगळं प्लॅनिंग करण्याच्या आधी एकदा बाबांनी आपल्याला विचारायला हवं होतं ना. मुळात तुझ्या बाबांकडे पैसा आहे म्हणून त्या पैशावरती मी मजा करायची, नाही पटत आहे का मला? आपण एक काम करूया, बाबांनी काढलेल्या तिकिटांच्या ऐवजी आपण त्यांना पैसे देऊया. सॉरी, पण माझ्याकडे आता नाही आहेत तेवढे पैसे. पैसे आता नाही आहेत ना, फ्युचर मध्ये जेव्हा केव्हा येतील तेव्हा तू ते बाबांना परत कर. यार अमृता, फ्युचर मध्ये माझ्याकडे पैसे येतील म्हणून तुझ्या बाबांकडनं आता पैसे घ्यायचे आणि आपल्या हनीमून वर उधळायचे, योग्य वाटतं का तुला? आकाश, लग्नानंतर हनीमूनला जाणं म्हणजे पैसे उधळणं नाही ना. बाबा जे काही करतायत ते आपल्या प्रेमापोटी करतायत. प्रेमापोटी? अमृता, मी तुला एक गोष्ट सांगतो, माझी रिक्वेस्ट आहे शांतपणे ऐकून घे, तुला पटली तर ठीक आहे नाही तर राहू दे. आपला समीर दादा आहे ना, त्याने खूप कष्ट घेतले, खूप राबलाय आमच्यासाठी, या घरासाठी, आम्हाला लहानाचं मोठं करायला जीवाचं रान केलंय त्याने. त्याचं लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याने स्वतःच्या बायकोचा, स्वतःच्या संसाराचा नाही तर आमचा आधी विचार केला. त्यालाही वाटलं होतं की त्याच्या बायकोला घेऊन कुठेतरी फिरायला जावं, हनीमूनला जावं, पण नाही, आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने यातलं काहीच केलेलं नाही. आणि इतकं सगळं असताना त्याच्या समोर तुझ्या बाबांकडनं पैसे घेऊन युरोपला जाणं हे काही मला पटत नाही. आकाश, तुझ्या घरच्यांना हे सुख मिळालं नाही म्हणून मला मिळालेलं सुख मी नाकारायचं असं आहे का? नाही, कारण जर असं असेल ना तर मग काय करते मी या घरात? मी एक काम करते, मी बाबांना कॉल करते आणि त्यांना सांगते की मला इथून घेऊन जा. अमृत ऐक ना, आता त्याची काही गरज नाही. बाबा ऐका ना, उद्या सकाळी माझ्यासाठी प्लीज गाडी पाठवा. हो, मी घरी येते. बाबा घरी आल्यावर मी सगळं एक्सप्लेन करेन, मला फक्त उद्यासाठी गाडी पाठवा. हा अमृता, मला काहीही बोलायचं.
गए झालं तुझं समाधान? समाधान झालं का बाई तुझं? माझ्या पोराच्या संसाराला नजर लावून माझ्या घरामध्ये आलेली लक्ष्मी घालवून मगच तू स्वस्त बसणार का? हो मी काय केलं आता? काय केलं मी? अगं तूच केलं, जे काय केलंस ना ते तूच केलंयस. सांगितलंस ना अमृताला हा की समीरने मला कुठे फिरायला नेलं नाही म्हणून, त्याच्यावरून माझ्या समीरचं आणि आकाशचं भांडण झालं. तो म्हणाला आकाशला जा तुला कुठे जायचंय हनीमूनला, ते एक रुपया सुद्धा तुला देणार नाही असं म्हणाला तो. हे सांगतो तुला विष कालवलंस ना त्यांच्या संसारात. अहो पण हनीमून पॅकेज अमृताच्या बाबाने दिलंय ना. बाई त्यांनी काय दिले ते राहू दे, पण आकाश कसा आहे तुला माहिती नाही. तो काय म्हणाला, दादा आणि वहिनी हनीमूनला गेले नाही, मी कसा जाऊ, मी नाही जाणार. तो असं म्हणल्यावरती अमृता चिडली आणि ती आता तिच्या बाबांकडे जायला निघाली. असं तू विष कालवलंस, झालं तुझं समाधान. हेच तुला करायचं होतं ना ग सासूभाई, असं माझ्या मनात सुद्धा नव्हतं. आणि असं व्हावं म्हणून मी कोणाचे कान देखील भरलेले नाहीये. तुम्ही प्लीज मला उगाच काही बोलू नका, आणि हवं असेल तर मी माझ्या परीने अमृताची समजूत घालण्याचा प्रयत्न करेन. जा जा समजाव तिला आधी, तिला म्हणून घर सोडून जायचं नाही, समजाव तिला. कारण ती गेली ना घर सोडून होती, तुलाही जायला लागेल ना ग. तुला नाही ठेवून घेणार मी घरामध्ये, हे लक्षात ठेव. समजाव तिला. तुझ्यात आणि आकाश भाऊजींमध्ये काही वाद झालाय का? ताई बाबांनी आम्हाला हनीमून पॅकेज गिफ्ट केले आणि आकाश फक्त घरच्यांचा विचार करून यायला नकार देतो. हे बघ अमृता, आकाश भाऊजी काहीही बोलले असले तरी त्यांना मी समजावेन, पण तू प्लीज त्यांचं बोलणं मनावर घेऊन असं तडकाफडकी घरी नको निघून जाऊस. कारण तू जर घरी निघून गेलीस ना तर हा वाद आणखीन वाढेल आणि सोडवता येणार नाही, संवादाचे मार्गच संपून जातील अगं. त्यामुळे प्लीज ऐक माझं, तू थांब इथे. हे बघ तू थांबलीस ना तरच यातून काहीतरी मार्ग काढता येईल. ताई फक्त तू म्हणतेस म्हणून मी थांबते, पण माझी एक अट आहे. कसली अट? ताई तुला जर खरंच वाटत असेल ना की मी इथे थांबावं, तर तुला मी जे सांगते जसं सांगते तसं करावं लागेल. काय करावं लागेल? वृंदा ओ आले. हा बोला, काय झालं? मी तुझ्या बोला लवकर, मला काम आहे, तो पटकन बोला. अग वृंदा ऐक ना, वृंदा ऐक ना. हो मी ऐकते, बोला ना तुम्ही, काय झालंय? बोला लवकर. असं कसं अग ए लवकर सांगा मला काय झालंय. अगं ऐक की वृंदा. हो ऐकते मी, बोला. कसं बोलू जर तू एका जागेवर थांबलीच नाहीस तर कसं बोलू? मागे मागे काय फिरताय? मी ऐकते ना, बोला तुम्ही. नाही मला तुझं कम्प्लीट अटेन्शन पाहिजे. आणि काम कोण करेल? काम होत राहतील, कामाचं बघू आपण नंतर. हो असं काय करताय? स्टॅच्यू 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 म्हणलं मी काय? तोंडात एक शब्द काढायचा नाही, एका जागेवरून हलायचं नाही बिलकुल. बर बर बर. हा आता डोळे बंद कर. काय तुमचं आता डोळे? बोललो ना डोळे बंद कर, मग बंद कर तुम्ही ना. बर करते. बोला आता पटपट बोला, मला काम आहे. तुम्ही काही काम करायला येणार आहात का? सांगा लवकर काय झालंय. अहो कुठे? हॅपी व्हॅलेंटाईन डे माय डिअर वृंदा. तुम्ही मस्करी करताय ना माझी?
नहीं नहीं सीरियस है, घे ना। अहो हे काय असं पसलाय तुम्ही, बाबा घरी येत आणि त्यांनी असं बघितलं। तेच बोल राहिलो, काका येते ना पटकन घे 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 घे। तुम्ही पण ना कर हसताय काय तुम्ही? आपण आपला व्हॅलेंटाईन डे असं कधी सेलिब्रेट केला नव्हता ना। आणि हा हे ग्रीटिंग आणि हे तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट। मी तर तुला साधं प्रपोज पण केलं नाही राव गुंडा, म्हणजे बघ ना डायरेक्ट लग्नच लागलं की आपलं। हे असं व्हॅलेंटाईन डे वगैरे कधी सेलिब्रेट केलं नाही, म्हणून म्हणलं आता आलाच हे तर मस्त तुला खुश करावं, स्पेशल गिफ्ट देऊ। तुम्ही उठा उठा। आजपर्यंत लाईफ मध्ये मी तुला फक्त त्रासच दिलाय ना, म्हणलं मग थोडा हॅपीनेस तो बनताय ना बॉस। थँक्यू। काय काय फक्त थँक्यू आहे काय राव वृंदा, बोरेस राव तू। मग काय मी तुला एवढं व्हॅलेंटाईन डे च गुलाब दिलं, ग्रीटिंग दिलं, स्पेशल गिफ्ट दिलं आणि तू फक्त थँक्यू। तू पण दे की मला एखादं व्हॅलेंटाईन डे च स्पेशल गिफ्ट। अहो मी काही घेतलंच नाहीये तुमच्यासाठी, तुम्हाला काय घेऊ तुमच्यासाठी मला कळतच नाहीये। हा मी अहो आणायची काय गरज आहे? काय करतात बाबा घरात आहे। आय लव्ह यू वृंदा, आय लव्ह यू व्हेरी 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 मच। मी पण लव्ह यू। आपण असं बाबाने असं बघितलं तर असते ना, ते त्यांच्या खोलीत येत बाबा येईल आणि मग ती होते। मी काही बघितलेलं नाहीये, डोळे बंद केलेत मी। काय चाललंय काय? बर्फीला सोबत म्हणून पेड्याचा विचार सुरू आहे की काय? अगं तू ना जास्त करायला लागली असं ताई। अगं बर्फीला भाऊ हवा ना। अगं तू ना माझं बाबा काय काय चाललंय, लहान मुलांसारखं काय दंगा करताय? तुमचे हे शेंडे पण आहे ना हल्ली जास्त बोलायला लागलाय, तर मग मरलं पाहिजे, धुपटून काढलं पाहिजे। हे काय 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 उलट बोलली का काही? नाही नाही बाबा, त्याचं झालं काय, मी जेव्हा वरतून खाली आले ना तेव्हा। काय काय म्हणते राणा, काय म्हणते? मी सांगतो तुम्हाला काय झालं ते। हा तुम्हीच सांगा। ही जेव्हा खाली आली ना तेव्हा मी आणि वृंदा इथं सांग 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 काय काय सांग बापरे। बर बर ठीक आहे ठीक आहे, असं तुमचा विषय काही असो पण आज तुम्ही सगळे एवढ्या आनंदात आहात हे फार महत्वाचं आहे माझ्यासाठी। वा हा बोल अमृता। आकाश कुठे आहेस तू? कुठे म्हणजे दुकानावर आहे। आत्ताच्या आत्ता घरी। का काय झालं? हे बघ प्लीज तुम्हाला फोनवर काहीही विचारत बसू नकोस, तू घरी आलास की मी सांगेन तुला, आता तू फक्त तिथून निघ। ऐक ऐक अमृता काय झालंय मला सांगशील का? आईने काही वाद घातला का तुझ्याशी? हे बघ आकाश मी तुला फोनवर काही एक सांगणार नाही, आत्ता फोन ठेव आणि लवकर घरी ये। अगं ऐक ना उगाच टेन्शन नको देऊ, मला काय झालंय ते सांग ना। मी का अमृता अमृता हॅलो हॅलो अमृता काय रे काय झालं? अरे अमृताचा कॉल होता, अर्जंट घरी बोलवलंय, आईने काहीतरी घोळ घालून ठेवलाय। तू थांब मी आलो जाऊन पटकन। थांब मी पण येतो सोबत। चल दार का उघडत नाहीये ते? ओबी
आई हे अमृता दारूगर गुड्डी कुठे राहिले सगळे मी एक कॉल करत होतो अरे घरात आहे का कोणी ते पण माहित नाहीये कॉल पण लागत नाही यांचा थांब लागेल तुला उगाच अरे काय होत नाही सगळं काय आकाश दादा मी पण तुझ्या सोबतच आलोय ना घरी तू दिसत नाही अरे दादा घरामध्ये ओवी अमृता हॅपी व्हॅलेंटाईन्स डे